पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. युवा दिनानिमित्तानं पंतप्रधान मोदींनी युवा वर्गाशी संवादही साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा वर्गाशी संवाद साधला. यावेळी ते विविध विषयांवरती बोलत होते. मोदींच्या हस्ते 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. देशातील युवा पिढीला त्यांनी प्रोत्साहन देणारा संवाद साधला. आज 25वा राष्ट्रीय युवा महोत्सव दिन आहे आणि यानिमित्तानं त्यांनी युवा महोत्सवाचं उद्घाटन केलंय. देशातल्या युवकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी युवा पिढीशी संवादही साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी युवा वर्गाशी संवाद साधला. आजची पिढी ही महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशामध्ये आज 50,000 अधिक स्टार्टअप आहेत. मोदींकडून यंग ब्रिगेडला खेलो इंडिया हा मंत्रही देण्यात आला. पॅरॉलिम्पिकमध्येही भारताची कमाल पाहायला मिळाली असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलंय. जिस देश के पास जितनी युवा जनसंख्या है उसके सामर्थ्य को उतना ही बड़ा माना जाता है, उसकी संभावनाओं को उतना ही व्यापक माना जाता है. लेकिन भारत के युवाओं के पास डेमोग्राफिक डिविडेंड के साथ साथ लोकतांत्रिक मूल्य भी है, उनका डेमोक्रेटिक डिविडेंड भी अतुलनीय है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा वर्गाशी संवाद साधला. यावेळेस युवकांना प्रोत्साहन देणारा संवाद त्यांनी साधला.